आपण बनवणार आहे काळी वांग्याची भाजी। त्यासाठी वांगे असे चिरून घेतले, बटाटा घेतलाय, हळद, मीठ, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची, सुकं खोबरं, धणे, गरम मसाला हा अख्खा सगळा, शेंगदाणे, कांदा भाजलाय, थोडंसं तेल टाकू कांदा भाजायला, मिरची टाकू आपण, त्यानंतर हा मसाला टाकू भाजून घेऊ। भाजून घ्यायचं खोबरं, थोडं शेंगदाणे पण भाजून घ्यायचे। त्यासाठी आपण बोंबील घेतले, तेल तापण घेतले, आपण बोंबील फ्राय करू। मसाला भरून घेऊ वांग्यामध्ये, मसाला टाकूयाचे वांगे, थोडा कढीपत्ता पण टाकायचा, त्यानंतर हे वांगे टाकायचे, बटाटा थोडस फ्राय करायचं, मसाला टाकायचा उरलेला, त्यात पाणी टाकून घ्यायचं आणि शिजून द्यायचं 10-15 मिनटं। हे इकडे माझी मम्मी चपात्या बनवत आहे, बघू शकता किती फुललेली चपाती आहे। ते माझी मम्मी चपात्या बनवते। आता आपली रेसिपी रेडी आहे, मांगं शिजलेलं आहे, आपण सर्व करूया। माझी रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद, बाय बाय।